शहर की ताजा खबरें देखने के लिए इनबीसीएन न्यूज को यूट्यूब पर लाइक करें, सब्सक्राइब करें, साथ ही बेल आइकन दबाना ना भूलें। दो दिन से महाराष्ट्र में राष्ट्रपति राजवट लागू हो, ऐसी मांग की चर्चा चल रही है। भाजपा के सांसद नारायण राणे ने राज्यपाल से भेंट लेकर ये मांग की है, मगर इस मामले में सत्ता पक्ष विरोधी पर आरोप लगा रहे हैं कि कोरोना जैसे संकट में विरोधी राजकारण कर रहे हैं। इस आरोप का खंडन भाजपा प्रवक्ता गिरीश व्यास ने किया। व्यास ने कहा कि सत्ता पक्ष को इस संकट में महाराष्ट्र संभाला नहीं जा रहा है। दिन ब दिन कोरोना के पेशेंट भी बढ़ते जा रहे हैं और बैठक ले रहे हैं सत्ता पक्ष महाराष्ट्र के आर्थिक समस्या की बात रही, मगर महाराष्ट्र की अधिक स्थिति इतनी खराब नहीं है कि वे पैकेज घोषित ना करें। फिर ये मांग हो रही है, इसमें गलत क्या है? आम्हाला राजकारण करण्याचं काही कारण नाही है। महाराष्ट्र मधली कोरोना रुग्णाच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी जे सरकार म्हणून अपेक्षा होती जनतेला ती अपेक्षा पूर्ण होत नाही आहे, स्पष्ट आहे। कोरोनाची रुग्णांची संख्या देशामध्ये सर्वात जास्त महाराष्ट्रामध्ये त्याचं योगदान आहे। ज्या पद्धतीनं कायदा प्रशासन सत्तेच्या माध्यमातून ते सांभाळायला पाहिजे ते सांभाळलं गेलं नाही। आधी निराधार बेरोजगार आणि ज्या लोकांना खऱ्याच मदतीची गरज आहे तिथपर्यंत सरकारी यंत्रणा पोहोचू शकली नाही, हे तेवढंच सत्य आहे। रोज बैठकांच्या माध्यमातून सरकार व्यस्त दिसत आहे पण खाली कामकाज काही दिसत नाही। आज महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये NGOsच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये विशेषतः NGOच्या माध्यमातून ज्या समाजसेवी संस्था आणि समाजसेवक काम करत आहेत ते निश्चित अभिनंदनीय आहे। ते जर नसते तर परिस्थिती विकट झाली असती। आणि या सगळ्यांची म्हणून जनतेच्या मनामध्ये या सरकारच्या कामाच्या बाबतीमध्ये आर्थिक स्थितीचा रोना सरकार करत आहे। आर्थिक स्थिती मजबूत आहे, आम्ही जेव्हा सत्तांतर केलं त्याही वेळेला अशीच होती, आम्ही त्याच्यातून 5 वर्ष केलं। आणि आज काल माननीय देवेंद्रजी फडणवीस विरोधी पक्षनेत्यांनी केंद्र सरकारनं दिलेल्या सगळ्या मदतीच्या आकड्याप्रमाणे दिलेला की किती आम्ही मदत दिली आणि ती मदत एवढी प्रचंड आहे पण ती कशी खर्च करावी, ती कशी वापरावी, ती लोकांपर्यंत कशी पोहोचेल ही प्रभावी यंत्रणा या सरकारजवळ नाही। आणि म्हणून पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की सरकार आमचं जरी असलं तरी माझं सरकार नाही, हे शिवसेनेचं सरकार आहे। त्यानंतर निरुपम बोलले आणि या सगळ्या याच्यावर काल या पक्षाच्या काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय पूर्व अध्यक्ष राहुल गांधी यांनी एक खुली मुलाखत दिली आणि त्यांनी सांगितलं खरं आहे की या सरकारला आमचा पाठिंबा केवळ आम्ही सरकारमध्ये नाही, माझा या काँग्रेस पक्षाच्या पक्षश्रेष्ठींना माझा प्रश्न असा आहे, या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले 2 मुख्यमंत्री या सरकारमध्ये आहे। एक आहेत बाळासाहेब थोरात वरिष्ठ मंत्री होते, माननीय अशोकजी चव्हाण मुख्यमंत्री म्हणून काम केलं, ते देखील या सरकारमध्ये आहे। पृथ्वीराज चव्हाण या सरकारबरोबर आहेत आणि अनेक अनुभवी लोक या सरकारमध्ये आहे। तरी परंतु जर काँग्रेस म्हणत असेल विरोधी पक्षनेते मागच्या वेळचे वडेट्टीवार विजय वडेट्टीवार हेही मंत्रिमंडळामध्ये आहे, नितीन राऊत यांच्या पक्षाच्या आघाडीचे अखिल भारतीय अध्यक्ष होते, जुने मंत्री राहिलेले आहेत, पुन्हा आता मंत्रिमंडळामध्ये आहेत, हे सगळे असताना मग हे सरकार काँग्रेसचं का नाही? कारण आजच्या सरकारचं चाललेलं पाप यांचं केलेलं काम ज्याचा रोष जनतेमध्ये आहे तो यांना अंगावर घ्यायचा नाही। आणि म्हणून मी असे वक्तव्य देत आहेत, मी नाही त्यातला आणि दरवाजाला वाटला हा जो काही विषय आहे हा विषय ते सातत्याने मांडत आहेत। आणि म्हणूनच या महाराष्ट्राला आता राष्ट्रपतीशिवाय कोणी सांभाळू शकत नाही, राष्ट्रपती राजवट लागावी हीच त्याच्याबद्दलची मागणी होती। नारायण राणेंनी व्यक्तिगत केलेली आहे, ती मागणी आहे, ती जी काय होईल ते राजकारणामधून पुढे होईल, परंतु या सरकारचं नियंत्रण नाही हे स्पष्ट आहे।